गेल्या अनेक दिवस चर्चेत असणाऱ्या नगरसेवक युवराज बावडेकर आणि स्वर्धा केळकर यांच्या नगरसेवक रद्दच्या निर्णयाबाबत आज अखेर स्पष्ट प्रतिती झालेली आहे. नगरसेवक युवराज बावडेकर आणि नगरसेविका स्वर्धा केळकर यांचे नगरसेवक पद रद्द करण्याची स्वाभिमानी विकास आघाडीचे तत्कालीन गटनेते शिवराज बोळात यांची याचिका पुणे विभागीय आयुक्तांनी फेटाळून लावली आहे. त्यामुळे नगरसेवक युवराज बावडेकर आणि स्वर्धा केळकर यांचं नगरसेवक पद कायम राहिलं आहे. गेल्या वर्षभरापासून स्वाभिमानी विकास आघाडीच्या विरोधात भूमिका जाहीर केल्याबद्दल नगरसेवक युवराज बावडेकर आणि नगरसेविका स्वर्धा केळकर यांच्या विरोधात स्वाभिमानीच्या गटनेत्यांनी पुणे विभागीय आयुक्तांकडे नगरसेवक पद रद्द करण्याबाबत अर्ज दाखल केला होता. या अर्जावर बऱ्याचशा सुनावण्या झाल्या, मात्र मध्यंतरी नगरसेवक पद रद्द झाल्याच्या बातम्या प्रसारमाध्यमं आणि वृत्तपत्रांमध्ये छापून आल्यानंतर आज याबाबत नगरसेवक युवराज बावडेकर यांनी खुलासा केला आहे. विभागीय आयुक्तांनी पाठवलेल्या आदेशात स्पष्टपणे तक्रारदारांचा अर्ज नामंजूर केल्याचे म्हटले आहे. त्यामुळं गेल्या वर्षभरापासून सुरू असलेल्या चर्चेला आता पूर्णविराम मिळाला असून नगरसेवक युवराज बावडेकर आणि स्वर्धा केळकर यांचं नगरसेवक पद कायम राहिलं आहे. युवराज बावडेकर यांनी याबाबत पत्रकार परिषदेत सर्वची माहिती दिली असून माझ्याविरोधात आणि माझी वाढती लोकप्रियता ढासळवण्यासाठी काही लोकांनी हे षड्यंत्र रचल्याचा आरोप युवराज बावडेकर यांनी करत अखेर सत्याचा विजयच होतो अशी प्रतिक्रिया युथ लीडरशी बोलताना दिली आहे. गेले वर्षभरापासून चालू असलेल्या स्वाभिमानी आघाडीचे आम्ही दोन नगरसेवक आमचे नगरसेवक पद रद्द करण्याची मागणी तत्कालीन सभा गटनेते यांनी केलेली होती. त्याचा निकाल विभाग आयुक्त यांच्याकडे पेंडिंग होता, परंतु काल मला हा निकाल प्राप्त झालेला आहे आणि महानगरपालिकेतूनच मला हा निकालाची माहिती मिळाली आणि निकालामध्ये अर्जदार यांचं म्हणणं विभागीय आयुक्तांनी सगळे बाबी कायदेशीर आणि म्हणणं आमचं ऐकून आम्हाला आमच्या बाजूनं न्याय दिला आणि हा न्याय देत असताना आम्ही आमची बाजू त्या ठिकाणी मांडली होती. गेले 25 ते 30 वर्ष मी आणि आमचे सर्व कुटुंबीय नागरिकांची गावभागामध्ये चांगल्या पद्धतीची सेवा करतो, काही पक्षाच्या माध्यमातून करतो, काही आम्ही आमच्या मंडळाच्या माध्यमातून करतो. अशा चांगल्या गोष्टी करत असताना कुठंतरी हा चांगला काम करतोय आणि त्याला अडवायचं कसं युवराज बावडेकरना, या हेतूने ही केस दाखल केली होती. परंतु त्यामध्ये सुद्धा मला न्याय मिळालेला आहे आणि इथून पुढे सुद्धा मी गावभागातील असतील किंवा सांगली मिरज कुपवाड महापालिका क्षेत्रातील नागरिकांची अतिशय प्रामाणिकपणे सेवा करेन असंच मी या ठिकाणी सांगेन. आणि पूर्वी ज्या बातम्या आल्या होत्या की असाच विभाग आयुक्तांचा निकाल झाला आणि पद रद्द झालं, त्यावेळेला वृत्तपत्राने त्याच्या माध्यमातूनच मला कळालं होतं, पण त्यावेळेला मला निकालाची प्रत किंवा काही आदेश प्राप्त झालेला नव्हता. परंतु काल मला आदेश प्राप्त झाला आणि हे संपूर्ण केस ही आमच्या बाजूनं लागलेली आहे असं मी आपल्याला सांगू इच्छितो.